अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नगर सेविका विद्या गायकवाड़ के बर्थडे पर महाआरोग्य शिविर, ज्येष्ठ नागरिकों का हुआ सत्कार, महापौर ने दी शुभकामनाएं। जे जे हवं ते तुम्हा मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हाकडे पाहून इतरांना कळू दे। पनवेल मनपा की नगर सेविका विद्या गायकवाड़ के बर्थडे पर कलंबोली में कई जनसेवी उपक्रम चलाए गए। यहां ज्येष्ठ नागरिकों का सत्कार महाआरोग्य शिविर का आयोजन खास रहा, जिसमें हजारों नागरिकों ने मुफ्त चिकित्सा सेवा का लाभ उठाया। इस अवसर पर महापौर कविता चौतमोल, स्थानीय नगर सेवक समेत हजारों नागरिक उपस्थित रहे। नागरिकों ने नगर सेविका विद्या गायकवाड़ के जनसेवी कार्यों और उनके सामाजिक समर्पण की सराहना करते हुए उनके जन्मदिन पर शुभकामनाएं प्रदान की। आमच्या लाडक्या नगर सेविका विद्याताई यांचा आज वाढदिवस आहे, त्याचं औचित्य साधून आज त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज राबवलेले आहेत। सकाळी तिकडे हॉस्पिटलला फळं वाटप, तसेच दुपारी आरोग्य शिबिर होतं, तसेच आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे त्यांचे महापौर, उपमहापौर, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आज आपण सगळे या ठिकाणी अविष्ट चिंतनासाठी ताईंच्या जमलेले आहोत। तरी मी माझ्या सोसायटीच्या वतीने, सेक्टर 13च्या वतीने आम्ही त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्याकडून चांगले प्रकारचे काम होवो, त्यांना चांगल्या प्रकारचे आयुष्य, आरोग्य अशा प्रकारचे लाभो अशी मी त्यांना इच्छा व्यक्त करतो। त्यांना भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ताई ह्या एकमेव अशी व्यक्ती आहे की ती सर्व घराघरात जाऊन सर्वांचे जे काही प्रश्न असतात किंवा काही असतात ते स्वतःहून जाऊन तिथे सोडवतात। आमच्या कामोठ्यामध्ये म्हणा, विहारामध्ये त्यांचे बरेचसेच प्रोग्राम होतात। अशा या ताईंना मी माझ्या आम्रपाली महिला बचत गटाच्या वतीने व वाघमारे परिवाराच्या वतीने ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। ताईंचे भरपूर कामं आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतो की ताई खूप काम करतात आहे। सध्या स्वतः आम्ही झाडू मारण्याच्या कामापासून ते मोठ्या कामांपर्यंत
आता हे इथे मध्ये आम्ही काल परवा दोन दिवसापूर्वी अग्निशमनचं काम करून घेतलेत. अशी रोज काही नाही तर काही रोजची कामं असतातच आणि ताई ते खूप छान प्रकारे पार पाडतात. आणि आम्हाला असंच नवीन युग तरुणांना हे एक असं एक मोटिवेशन मिळतं की ताई असे काही कामं करतात आणि आम्हाला त्याचं प्रोत्साहन मिळतं आहे. ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आम्हाला असंच नव तरुणांना त्याचा होप मिळतो आहे त्यासाठी खूप खूप आभार ताईंचे. वहीं नगर सेविका विद्या गायकवाड़ ने प्रभाग में विकास कार्यों को जनता की सेवा बताया और कहा कि प्रभाग का सर्वांगीण विकास और सभी नागरिक सुविधाएं उपलब्ध हो यही हमारा लक्ष्य है. उन्होंने अपने जन्मदिन पर मिले प्यार और आशीर्वाद के लिए सभी का आभार जताया. माझ्या प्रभागामध्ये विविध प्रकारचा असा आरोग्य शिबिर ठेवलं होतं की जेणेकरून इथल्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यामध्ये महिलांसाठी मी खास आरोग्य शिबिराची मागणी केली होती आणि ती खरोखरच त्या महिलांनी त्यात चांगलं सहकार्य करून चांगल्या पद्धतीने आज 400-500 महिलांनी या शिबिराचा फायदा घेतलेला आहे. आणि खरोखरच जे उपक्रम मी राबवले त्याच्यात चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे. सर्वांचा उत्सुकता पाहून खूप आनंद झालेला आहे. त्याचनंतर वक्तृत्व स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने जी मुलगी आहे त्या मुलींनी त्या महिलांनी जे वक्तृत्व केलेलं आहे खरोखरच चांगलं एकदम त्यांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी आहे. या पद्धतीने त्याने वक्तृत्व करून त्यांच्यामध्ये जे हुनर आहे जी शक्ती आहे जी ताकद आहे जी महिला कुठे कमी नाही हे आज दाखवून देण्याचं काम या महिलांनी इथे केलेलं आहे. आणि मला वाढदिवसानिमित्त अनेक माननीय आमदार दादांनी सकाळी फोन करून शुभेच्छा दिल्या. भाजपचे सर्व कार्यकर्त्यांनी मला वाढदिवसानिमित्त फोन करून किंवा प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत. माझ्या सर्व इथल्या जनतेने मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाला त्यांचा प्रतिसाद पनवेलच्या महापौर कविता चोतमल या पण या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. माझी मैत्रीण राजश्री वावेकर आणि सर्वच माझ्या नगरसेविका नगरसेवक तसेच सर्व रहिवाशांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. वाढदिवसानिमित्त चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि चांगलं काम करण्याची जी मला त्यांनी शाबासकी दिलेली आहे. आणि आज सकाळी ज्येष्ठ जे माझे होते त्या ज्येष्ठांकडून मला जी मागणी आली का त्यांना हे जे विरंगुळा केंद्र हवं आहे आणि खरोखरच मी माझ्या नगरसेवक निधीतून त्यांना विरंगुळा केंद्र या महिनाभराच्या आत करून देणार आहेत हे पण मी त्यांना सांगितलेलं आहेत. आणि खरोखरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाखाली मी पुढच्या वाटचालीसाठी आणखी सुरुवात चांगल्या पद्धतीने करेल. मी जे इथे आज नगरसेविका म्हणून जे काम करत आहे त्याच्या पूर्ण श्रेय जे आहे ते माझे बंधू भाई जगदीशजी गायकवाड आज त्यांच्याच मुले मी नगरसेवक बनलेली आहे. आज त्यांनी जो मला पुढाकार आणि मला सहकार्य करतात आणि मला एखादी मुलगी नाही तर मुलगा म्हणून मला कार्यासाठी त्यांनी उत्सुकता केलेला आहे त्याच्यामुळे मी माझे आई वडील सर्व माझे पाल्ले आणि माझे आधारस्तंभ जे माझे बंधू आहेत आज त्यांना खरोखरच मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानते. TV1 India.